बुकिंग काय होत नाही, इथे फाईल पास करायला पण पैसे द्यावे लागतात. साप खोट आहे, साप खोट आहे, कधी सिद्ध करावं. विजय पाटील, तुझ्या कोणत्या फाईलला तू शेट बनलाय, कोणत्या फाईलचे पैसे दिले साले नालायक. नमस्कार, मी मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसईत केलेल्या एका भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमामध्ये नक्की कशी भाषणं झाली आणि विजय पाटील यांच्या भाषणाला राजीव पाटील आणि हितेंद्र ठाकूर यांनी कसं उत्तर दिलं, आपण तिघांची भाषणं ऐकणार आहोत. तात्याची संकल्पना होती की सिनियर कॉलेज काढायचं. सिनियर कॉलेज काढायचं तर जमिनीचा प्रश्न होता, कारण जमीन घेतल्याशिवाय पुढच्या कोणाकडे आपण हात पसरू शकत नाही. ह्याच्याकरता एकदा जमिनीचं ॲडव्हान्स दिला, जमिनीचे करार झाले, मग काही बिल्डरकडे आम्ही जायला लागलो. आपल्याला कल्पना आहे की ज्या टाईमा जे कॉलेजची स्थापना झाली त्या टाईमाला बिल्डर लोक थोडी मंदीमध्ये होते, आणि अशा वेळेला आम्ही तिथे जायचो तर ते बोलायचे की आम्ही जमिनीमध्ये पैसे टाकलेत. तुम्हाला कल्पना आहे की मंदी आहे, जमिनीमध्ये पैसे टाकलेत, बुकिंग काय होत नाही, इथे फाईल पास करायला पण पैसे द्यावे लागतात. याच्याकरता आम्ही फार म्हणजे आर्थिक बाजूमध्ये जरा आता कमजोर झालोय. जर बुकिंग झालं आणि पुढचं आमचं भवितव्य चांगलं झालं तर नक्कीच आम्ही तुम्हाला चांगली मदत करतो. पण तुम्ही आज जर इथे 5 लाख मागत असाल तर आम्ही 50,000 रुपये देतो. म्हणजे हा जो आढावा आहे तर अशा आर्थिक बाजूमध्ये हा प्रश्न मिटला. माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या माध्यमातलं कुठले काम करताना बिल्डिंगच्या परमिशनसाठी पैसे वगैरे घेतात. साप खोटं आहे, साप खोटं आहे, कधीही सिद्ध करावं. असं सिद्ध केलं तर आम्ही राजकारणातला संन्यास घेऊ 100%. असे खोटे नाटे आरोप करू नका. या महानगरपालिका हद्दीमध्ये बांधकामं होतात, स्थानिकांची बांधकामं लिगल आहेत, इलिगल आहेत, दुर्लक्ष केले जाते. काही ठिकाणी बांधकामं जी रस्त्याच्या किंवा नगरपालिकेच्या विविध विकास कामाच्या आड येतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण गरीब म्हणून राहण्यात येणारा चाळीमधला माणूस त्याला कधी त्रास दिला जात नाही. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी व्यावसायिक हॉटेलं बांधल्या 2-2, 3-3 माळ्याची, त्याच्या परवानग्या बघितल्या तर कळतील आपल्याला किती माळ्याच्या परवानग्या आणि किती माळे बांधले गेले आहेत. मला या अशा चांगल्या ठिकाणी अशा वादामध्ये पडायचं नव्हतं, पण एखाद्याने वादाचा मुद्दा केला का त्याला उत्तर द्यायला पाहिजे म्हणून मी बोललो. मला एकच म्हणायचं आहे की हे गाव हे खूप चांगलं गाव आहे. या गावामध्ये जरी राजकारण असलं तरी समाजकारणासारखी सगळी एकत्र येणारी लोक आहेत. शिक्षणासारख्या विषयासाठी या गावातील लोक जे एक येतात ते बघून तुमचा मला अभिमान वाटतो. नाना मला बोलला तू काय विषयावर बोलू नको, पण नाना विजय पाटील तुझ्या कोणत्या फाईलला तू शेट बनलाय, कोणत्या फाईलचे पैसे दिले, तुझा बंगला आणि तुझा सेकंड फ्लोअर तोडायला उद्याला पाठवू का बुलडोजर? पाठवू का? पाठवू का एवढंच विचारलाय मी अधिकाऱ्यांचा. अरे साले नालायक, याचं दुसरं सेकंड फ्लोअर तोडायला पाठवू उद्याला महापौर साहेब. साला नालायक, फुकट बंगला बांधलाय, फुकट हे बांधलाय, बोलायचं नाही माझ्याकडे. आणि मी असताना बोलायचं नाही, मी असताना बोलायचं नाही. पाठवू त्याला, अधिकाऱ्यांबद्दल बोललाय आम्ही असताना. साले नालायक, काय कोणता कार्यक्रम पुतळ्याचा काय रोहितराज पाटील या पद्धतीने वागायचं लोकांनी? आणि अरेला कारे बोलणार आहे मी, अरेला कारे बोलणारा साला नालायक. दुसरा फ्लोअर अनऑफिशियल आहे, पाठवू. चला ठीक आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, वसई.